किचन मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे. खरवस बनवायला आपल्याला चीक लागतो, पण प्रत्येक वेळेस चीक मिळेलच असं नाही, त्यामुळे मी आज तुम्हाला इंस्टंट खरवस बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, इथे दूध घेतलंय मी 200 ml, कंडेन्स मिल्क घेतलंय 200 ml, आणि हे दही घेतलंय 200 ml. तर हे दही आहे ना, मी कपड्यात बांधून त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय, आणि कंडेन्स मिल्क घरीच बनवलेलं आहे. तर याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. तर तुमच्याकडे वजनाने नाही तुम्ही घेतलं तर एका वाटीने घेतलं तरी तिन्ही समप्रमाणामध्ये घ्या. आणि हे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे 2 tbsp, वेलची पावडर घेतली 1 tbsp. तर आता आपण हे सगळं मिक्स करूया. इथे मी एक बाऊल घेतला आहे, बाऊलमध्ये आपण दूध घालूया. कंडेन्स मिल्क घालूया आणि हे दही आपलं बांधून ठेवलं होतं. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर घेतलेले हे पण घालूया. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, त्याच्या घाटी नाही राहिल्या पाहिजे. आता आपले हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते. आता वेलची पावडर घातल्यानंतर आपण परत थोडंसं याला मिक्स करून घेऊया. आणि हो, दही आहे ना आंबट नाही पाहिजे जरासुद्धा. आणि 3 ते 4 तास तुम्ही कपड्यात कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि मग ते घ्या. आणि जास्त वेळ जर बांधून ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवा, हे आंबट नाही होणार. आता आपले व्यवस्थित मिक्स झाले. आता मी त्याच्यामध्ये हे ओतून घेते, आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे. आता मी थोडीशी याच्यावरती वेलची पावडर घालते. आता आपण हे स्टीम करायला ठेवलं. इकडे आता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये रिंग टाकले. तर पाण्याला आता आपल्या उकळी आलेली आहे, आपण त्याच्यावरती आता हे स्टीम करायला ठेवूया आणि वरती झाकण ठेवूया. आता आपल्याला हे मध्यम गॅसवरती 30 ते 35 मिनिटं स्टीम करून घ्यायचे. आता आपली 45 मिनिटं झालेली आहेत, आपण आता चेक करूया. तर आपलं आता खरवस व्यवस्थित शिजलेलं आहे. मी गॅस बंद करते आणि आपण आता हा थंड करून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता आपला हा खरवस तयार झालेला आहे, त्याला मी 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आपण हा कट करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोट्या मोठ्या पीस करू शकता. हा पहा, आपला आता इंस्टंट खरवस बनून तयार झालेला आहे. खूप छान झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया संगीता किचनमध्ये. बाय.